नमस्कार, मालवणी कविताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोकणातील स्पेशल रेसिपी म्हणजे मालवणी पद्धतीने बनवलेली सोलकढी। आपण सोलकढी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे दिसायला जरी गुलाबी नसली तरी यामधील साहित्यामुळे ती चवीला मात्र अप्रतिम बनणार आहे। आणि मी माझ्या काही टिप्स सहित अजून सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे, तर मग उशीर कशाला। चला तर पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। 10-12 पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर अर्धी वाटी, 1/2 इंच आलं, ही आहे हिरवी मिरची, ही खूपच तिखट आहे म्हणून मी ही एकच वापरते आहे। जर कमी तिखट मिरच्या असतील तर तुम्ही 2-3 वापरू शकता। आणि लसूण 7-8 पाकळ्या, जिरं 1/2 चमचा, आणि चवीला मीठ आणि साखर 1 चमचा। आणि ही कोकम मी भिजवून घेतली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। मी हा आगूळ वापरणार आहे, जर तुमच्याकडे हा आगूळ नसेल तर तुम्ही कोकम ही भिजत घालून त्याचा रस काढून सोलकढी बनवू शकता। तुम्ही दुकानात विचारलं तर तुम्हाला हा कोकम रस मिळू शकतो। सोलकढीसाठी वापरायचा कोकम रस वेगळा असतो, मीठवाला असतो, आणि कोकम सरबत वेगळं आणि आगूळ वेगळा, ह्याच्यामध्ये फरक आहे। आणि हा नारळ घेतला आहे मी, हा ओला आहे नारळ। खरी पारंपरिक पद्धत हीच आहे की त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे ओला नारळ वापरतो, आणि नसेल तर आपण असाही नारळ वापरू शकतो। शक्यतो ओला मिळत नाही, पण माझ्याकडे आहे म्हणून मी वापरते, कारण आम्ही गावाला अशा ओल्या नारळाचीच सोलकढी बनवत असतो म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे। आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असा नारळही वापरून त्याची बनवू शकता। मी आता हे वापरणार नाही, मी हा आगूळ वापरणार आहे, त्याच्यामुळे ह्याला बाजूला ठेवून देते। आता आपण ह्या नारळाला फोडून किसून घेऊया। बघू शकता असा नारळ ओला घेतला तर त्याची सोलकढी छान चविष्ट बनते आणि रसही छान निघतो ह्याचा। चला तर ह्याला आता मी किसून घेते। हे बघू शकता तुम्ही, हे खोबरं मी विळीवर किसून घेतलं आहे। आता आपण ह्याला मिक्सरला वाटून घेऊया। आता हे सर्व साहित्य ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर ठेवून देते, कोथिंबीर, पुदिना, लसूण, मिरची, आलं थोडं बारीक करून घेते म्हणजे पटकन वाटलं जाईल, आणि हे जिरं। ह्याच्यामध्ये थोडंसं मी कोमट पाणी घालणार आहे। कोमट पाणी घातल्यामुळे खोबऱ्यातील सगळा रस निघून येतो। हे आता आपण वाटून घेऊया। एवढं बारीक वाटून घेतलं आहे, याचा आता आपण रस काढून घेऊया। ह्या भांड्यावर आता मी ही गाळणी ठेवली आहे। तुमच्याकडे जर मोठी गाळणी नसेल तर तुम्ही स्वच्छ कपडा घेऊन त्याच्यामध्ये ही गाळू शकता। आता आपण ह्याच्यावर ओतून घेऊया। हे अशी गाळणी तुम्हाला दुकानात मिळू शकते। ह्याच्यावर थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे सगळा रस निघून येईल। पाणी मी कोमटच वापरलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने ह्याच्यामध्ये वापरलेलं साहित्य घेऊ शकता। खोबरं कमी असेल तर साहित्य थोडं कमी घ्यायचं, जास्त खोबरं असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता। आणि जास्तही पाणी घालून पातळ बनवायची नाही आहे सोलकढी, त्यामुळे तुमच्या अंदाजाने बनवायची। मी आता हा मोठा अख्खा नारळ घेतला होता, तुम्हाला दाखवलं तेवढं खोबरं पडलं होतं त्याचं, म्हणून मी त्याच्यासाठी एवढं साहित्य वापरलं आहे। तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आता हा चोथा मी रस काढून घेतला, ते परत मी मिक्सरमध्ये घातलं आहे भांड्यामध्ये। आता परत थोडं पाणी घालते आणि एकदा फिरवून घेते। परत एकदा ह्याला फिरवून घेतलं आहे आणि परत आपण आता ह्याच्यावर ओतून घेऊया। परत एकदा पाणी टाकून ह्याला सगळा ह्याच्यातला रस काढून घेऊया। तुम्ही बघू शकता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते सोलकढी बनवायची। काही जण फोडणी देतात सोलकढीला, काही जण हे कोथिंबीर आणि नंतर घालतात, पण मी ह्याच्यातच वाटून घातली आहे कारण त्याच्यामुळे त्याचा स्वाद अजून छान लागतो। सोलकढी ही कोकणातली फेमस तर आहेच, पण त्याचे काही फायदे सुद्धा आहेत।
आपण मटन चिकन बनवतो त्यावेळी अशी सोलकढी जेवणाच्या शेवटी प्यायली तर आपल्याला जेवण पचनास हलकं होतं. सोलकढी पित्तशामक आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला पित्ताचा त्रास असेल त्यांनी सोलकढी जरूर प्यावी, त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो. असे खूप सारे फायदे तुम्हाला मिळतील. जेवढे त्याचे फायदे आहेत तेवढे सोलकढी बनवण्याचे प्रकारही खूप आहेत. जशी गोव्याच्या साईडला वेगळी बनवली जाते, आमच्या सिंधुदुर्गामध्ये वेगळी बनवली जाते, असे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. त्यापैकीच एका पद्धतीने आपण आज सोलकढी बनवली आहे. हे बघू शकता तुम्ही, याचा सगळा रस निघाला आहे. याच्यातला उरलेला थोडा फार रस तुम्ही हातानेही दाबून काढू शकता. ह्या खोबऱ्यातला सर्व रस काढून घेतल्यामुळे ह्या चोत्याला काही चव राहत नाही, त्यामुळे ह्याचं काही दुसरं बनवलं तर त्याला एवढी काही चव लागणार नाहीये. आता हे आपलं झालं आहे. गाळणीने गाळून घेतल्यामुळे सोलकढी पिताना आपल्या तोंडामध्ये खोबऱ्याचे कण येत नाहीत, म्हणून आपण असं गाळणीने गाळून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही, एवढा जाड रस निघाला आहे, किती छान रस निघाला आहे. आणि ओला नारळ असल्यामुळे अजूनच छान त्याचा रस आला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीला मीठ घालून घेऊया. आणि ही चवीपुरती एक चमचा साखर घेतली आहे, तीही घालून घेऊया. आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आणि हा आवूळ घेतला आहे, तोही मी घालून घेणार याच्यामध्ये. तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओंमध्ये बघितलं असेल सोलकढीला छान गुलाबी कलर आलेला असतो. गुलाबी कलर येण्यासाठी तुम्ही जो आवूळ वापरणार तो नवीन असायला पाहिजे, किंवा कोकमही वापरली तर नवीन असतील तरच त्याला गुलाबी कलर येतो, जुनं झाल्यावर कलर येत नाही. मी वापरला आहे तो माझा आवूळ जुना आहे, त्याच्यामुळे त्याला आंबटपणा तेवढाच आहे पण कलर कमी झाला आहे. तर अशा प्रकारे आपली सोलकढी बनवून तयार आहे. सोलकढी बनवून झाल्यावर थोडीशी आपण चाखून बघायची, म्हणजे त्याच्यामध्ये जर आंबटपणा कमी असेल तर अजून थोडासा आवूळ घालायचा किंवा कोकमचा रस घालायचा, आणि मीठ कमी असेल तर अजून थोडं घालायचं, म्हणजे त्याची चव व्यवस्थित लागते. आंबटपणाही कमी झाला तर ती सोलकढी एवढी चांगली लागत नाही, म्हणून सगळं जे साहित्य आहे ते बरोबर त्याच्यामध्ये पडायला हवं. माझी आता सोलकढी अतिशय सुंदर बनली आहे. आपण आता तिला भांड्यामध्ये काढून घेऊया. मी गॅरंटी देते, हे सर्व साहित्य वापरून जर तुम्ही सोलकढी बनवली तर ती दुकानातील सोलकढीपेक्षाही कितीतरी पटीने चविष्ट बनेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप किंवा फेसबुकवर शेअर करायला विसरू नका. असेच पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून झाल्यावर साईडचे बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, त्यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.